गुड मॉर्निंग स्टूडेंट, मी मुंदाणकर क्रांती रमणलाल हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयामध्ये विज्ञान अध्यापिका म्हणून कार्य करते। सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये शिक्षण हे ऑनलाइन शिकवलं जाते, कारण शिक्षणाची जी द्वारे आहेत ती सर्वांसाठी खुली केलेली आहेत आणि म्हणून शिक्षण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत हिंद सेवा मंडळाने हा राबवलेला उपक्रम आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन एज्युकेशन घेता यावं आणि या शिक्षण प्रवाहामध्ये सहभागी होता यावं म्हणून या ठिकाणी आपण विज्ञानाचा अभ्यास सुद्धा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करणार आहोत। आता सातवीचं जे प्रकरण आहे, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण, हे प्रकरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हा सगळ्यांना माहिती की सजीव सृष्टी या पृथ्वीवर दोन प्रकारचे सजीव राहतात, एक म्हणजे वनस्पती आणि दुसरे प्राणी। या दोन प्रकारच्या सजीव सृष्टीमध्ये जर आपण बघितलेलं तर ही सजीव सृष्टी जी आहे ती भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांमध्ये जे झालेलं अनुकूलन आहे ते आता सातवीमध्ये तुम्ही शिकलेला आहात। अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवांमध्ये विविध प्रकारचे बदल झालेले दिसतात। जसं आता सध्याचं जे वातावरण आहे, या वातावरणामध्ये जर आपण अनुकूलन साधलं तरच आपण या पृथ्वी तलावर जिवंत राहू शकतो, कारण सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातलेलं आहे आणि हा जो विषाणू आहे या विषाणूमुळे संपूर्ण जगच हादरून गेलेलं आहे। जर आपण आपली काळजी घेतली नाही आणि या पर्यावरणाशी अनुकूलन साधलं नाही तर डार्विनच्या सिद्धांतानुसार आपण या पृथ्वीवर आपलं अस्तित्व नष्ट करून बसू। म्हणून सर्वात महत्त्वाची काळजी जी आपल्याला घ्यायची आहे, तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे आपण नेहमी मास्कचा वापर केला गेला पाहिजे, त्यानंतर सॅनिटायझरचा वापर केला गेला पाहिजे। सॅनिटायझर वापरलं नाही तर वारंवार आपण साबणाने हात स्वच्छ धुतले गेले पाहिजेत। सगळ्यांनी एकत्र न जमता म्हणजे समूहाने न राहता आपण आपल्या फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत घरी राहिलं पाहिजे आणि सुरक्षित राहिलं पाहिजे। जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर मास्क, सॅनिटायझर आणि शासनाने घालून दिलेले जे प्रतिबंध आहेत त्या सर्व गोष्टींचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे, तरच आपण डार्विनचा सिद्धांत जो आहे नैसर्गिक निवडीचा, की या निसर्गामध्ये सजीव जे आहे ते अनुकूलन साधल्यानंतर आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवत असतं। जसं तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की वाळवंटामध्ये उंट राहू शकतो, कारण वाळवंटातली जी वाळू आहे ती वाळू त्या उंटाच्या डोळ्यामध्ये जाऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यांवर एक कातडीचा पातळ असा पापुद्रा असतो, त्याच्यामध्ये हे झालेलं अनुकूलन असतं। त्यानंतर हे झालं भौगोलिक प्रदेशांच्या बाबतीत। अन्नग्रहण, अन्नग्रहणानुसार सुद्धा सजीवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अनुकूलन झालेलं असतं, हे आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलो आहोत। तर ही जी सजीवसृष्टी आहे, ही सजीवसृष्टी किती प्रमाणात विखुरलेली आहे ते आपण बघूया की 2011 जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामध्ये सर्व सजीव मिळून जवळजवळ 87 दशलक्ष जाती एवढ्या ज्ञात झालेल्या आहेत आणि एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या गटामध्ये आपल्याला विभागणी करायला हवी अशी गरज भासली आणि म्हणूनच सजीवांचं साम्य व फरक या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे गट आणि उपगट तयार करण्यात आले। हे उपगट तयार करताना रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर, ज्याचा जन्म 1920 झालेला आहे, ह्या अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ जो होता, इकॉलॉजिस्ट म्हणून ओळखला जातो, यांनी 1969 सजीवांची 5 गटांमध्ये विभागणी केली आणि हे 5 गट जे तयार केलेत त्यांनी, तर त्यामध्ये पेशींची जी जटिलता आहे त्या पेशींच्या जटिलतेनुसार आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी, आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी याचा अर्थ ज्यांच्यामध्ये केंद्रक हे स्पष्ट दिसत नाहीत
हे झाले आदि केंद्रकी, ज्यांच्यामध्ये केंद्रक स्पष्ट दिसत नाही, आणि दृश्य केंद्रकी म्हणजे ज्यांच्यामध्ये केंद्रक स्पष्ट दिसतं. त्यानंतर सजीवांचा प्रकार किंवा जटिलता म्हणजेच कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझमनुसार वर्गीकरण केलं गेलं ते म्हणजे एकपेशीय आणि बहुपेशीय. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की या पृथ्वीवर ज्यावेळेला सजीवांची निर्मिती झाली त्यावेळेला सर्वप्रथम पहिले सजीव निर्माण झाले ते पाण्यामध्ये निर्माण झाले समुद्राच्या, आणि ते एकपेशीय होते. आणि या एकपेशीय अमीबापासून तर बहुपेशीय असा देव मासा जो आहे अशा देव मासापर्यंतचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण व्हिटाकर या शास्त्रज्ञाने मांडलेलं आहे. त्यानंतर पोषणाचा प्रकार स्वयंपोषी म्हणजे ज्याला आपण म्हणतो वनस्पती ज्या आहेत त्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ते साठून देखील ठेवत असतात अशा स्वयंपोषी वनस्पती. आणि कवके जी आहे ती कवके म्हणजेच त्यांना आपण परपोषी म्हणत असतो की जे मृतावशेषांपासून म्हणजेच मेलेल्या आणि कुजलेल्या प्राण्यांपासून स्वतःचं अन्न तयार करत असतात म्हणजे स्वतःचं अन्न घेत असतात म्हणजे भक्षण करत असतात. त्यानंतर प्राणीसुद्धा परपोषी पोषणामध्ये येतात म्हणजे आपणसुद्धा आपल्या अन्नासाठी वनस्पती आणि प्राणी या दोहोंवर आपण अवलंबून असतो. तर हा झाला पोषणाचा प्रकार, यानुसार वर्गीकरण केलं गेलं. त्यानंतर जीवनपद्धती उत्पादक म्हणून म्हणजे जे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना आपण उत्पादक असं म्हणत असतो, हे उत्पादक. त्यानंतर प्राणी हे भक्षक म्हणून ओळखले जातात आणि यांचं विघटन जे आहे वनस्पती आणि प्राणी यांचं विघटन जे आहे ते कवकांच्या मार्फत केलं जातं. त्यानंतर वर्गानुवंशिक संबंध म्हणजे आदी केंद्रकी व दृश्य केंद्रकी, आदी केंद्रकीपासून ते दृश्य केंद्रकीपर्यंत हे वर्गानुवंशिक संबंध म्हणजेच फायलोजेनेटिक रिलेशनशिपनुसार वर्गीकरण केलं गेलेलं आहे म्हणजे एकपेशीय ते बहुपेशीय. आपण जर बघितलं तर सजीवांचं वर्गीकरण करताना आदी केंद्रकी दृश्य केंद्रकी, आदी केंद्रकीमध्ये एकपेशीय सजीव येतात आणि त्यामध्ये सृष्टी मोनेरा जी आहे एक नंबरची जी सृष्टी आहे ती मोनेरा सृष्टी म्हणून ओळखली जाते. आणि सजीवांचा जो दुसरा गट आहे तो म्हणजे दृश्य केंद्रकी, आणि या दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय व बहुपेशीय सजीव येत असतात. एकपेशीय सजीवांमध्ये सृष्टी दोन म्हणजेच प्रोटिस्टा सृष्टी जी आहे ती प्रोटिस्टा सृष्टी ही एकपेशीय सजीवांमध्ये येत असते. आणि बहुपेशीय सजीव म्हणजे सृष्टी तीन म्हणून कवके ओळखले जातात जे पेशी भित्तिका असणारे असतात परंतु प्रकाश संश्लेषण करू न शकणारे असतात कारण ते उपजीविकेसाठी वनस्पतींवर किंवा कुजलेल्या प्राण्यांवर अवलंबून असतात. त्यानंतर सृष्टी चार म्हणजेच वनस्पती ज्यांना पेशी भित्तिका असते आणि स्वतःचं पोषण करतात म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया ते करत असतात. त्यानंतर सृष्टी पाच म्हणजे प्राणी, पेशी भित्तिका नसणारे म्हणजे आपण मनुष्य जो प्राणी आहे तो. इतिहासामध्ये जर डोकावलं तर तुमच्या लक्षात येईल की इसवी सन 1735 कार्ल लिनियस यांनी सजीवांना दोन सृष्टींमध्ये विभागलं, एक वनस्पती सृष्टी आणि दुसरी प्राणी सृष्टी. इसवी सन 1866 हेकेल यांनी तीन सृष्टी सांगितल्यात त्या म्हणजे प्रोटिस्टा वनस्पती व प्राणी. इसवी सन 1925 चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे दोनच गट केले, एक म्हणजे आदी केंद्रकी आणि दुसरा म्हणजे दृश्य केंद्रकी. इसवी सन 1938 कोपलॅन यांनी सजीवांना चार सृष्टीमध्ये विभागणी केली, एक म्हणजे मोनेरा प्रोटेस्टा वनस्पती व प्राणी अशा चार सृष्टींमध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं गेलं. तर आपण सर्वप्रथम बघूया सृष्टी मोनेरा. एका स्वच्छ काचपट्टीवर जर दह्याचा किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घेतला, आता आपल्याकडे घरामध्ये काचपट्टी नसेल तर तुम्ही सगळ्यांनी हा घरीसुद्धा प्रयोग करू शकतो. तर कशा पद्धतीने, आईने जर दही लावलेलं असेल तर त्या दह्याचा एक थेंब घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो कशावर घ्यायचा तर काचेचा जो ग्लास असतो तो ग्लास अशा पद्धतीने मांडायचा आणि त्याच्यानंतर तो दह्या तो थेंब जर घेतला आपण किंवा काचेचा ग्लास उलटा केला तुम्ही, काचेचा ग्लास उलटा करून त्याच्यावर तो थेंब घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर वरून तुमच्या घरामध्ये जर हे असेल काय म्हणता जे तुमच्या कंपासमध्ये आहे ते
की ज्याच्याद्वारे तुम्ही सगळेजण कागद जाळण्याचा प्रयोग करतात, माहिती तुम्हाला भिंग, बरोबर? सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये भिंगाचाच वापर केलेला असतो. तर ते जे भिंग आहे ते भिंग तुम्ही जर त्या ग्लासाच्या वरती ठेवलेल्या, ग्लास उपडा मारलेला आहे आपण आणि त्याच्यामध्ये दह्याचा थेंब टाकला आहे, थोडंसं पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये दोन थेंब, आणि त्याच्यानंतर जर आपण त्यामध्ये डोकावून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी वळवळ करताना दिसेल. छोटे छोटे असे काडीसारखे दिसणारे लहान सूक्ष्मकण जे असतील ते वळवळ करताना दिसतील, म्हणजे हालचाल करताना दिसतील. आपल्या साध्या भाषेमध्ये आपण वळवळ करताना म्हणतो, पण ॲक्च्युली ते हालचाल करताना दिसतील. आणि अगदी लहान काडीसारखे जे सूक्ष्मजीव असतील ते म्हणजेच लॅक्टोबॅसिलाय जीवाणू. मोनेरा या सृष्टीमध्ये सर्व प्रकारच्या जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा सुद्धा समावेश होत असतो. हे सर्व सजीव जे असतात ते एकपेशीय असतात, स्वयंपोषी असतात. एकपेशीय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की त्यांचे संपूर्ण जे सिस्टीम आहे शरीराची, जी आपल्या शरीराची सिस्टीम आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शरीराच्या ज्या जीवनप्रक्रिया आहे त्या जीवनप्रक्रियांसाठी आपल्याला विविध प्रकारच्या सिस्टीम्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर बघितलं तुम्ही, श्वसन संस्था आहे आपल्याकडे, आपल्याकडे मेंदूची जी आहे ती संस्था आहे, त्यानंतर रक्ताभिसरण संस्था आहे, त्यानंतर पचन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे. या सगळ्या ज्या संस्था आहेत, मेंदूची संस्था म्हणजे मी सांगितलं की म्हणजे चेता संस्था आहे, तर या सगळ्या ज्या संस्था आहे या संस्थांमार्फत आपल्या बहुपेशीय सजीवांचं कार्य होत असतं. म्हणजेच आपण अन्न ग्रहण करणं, ते पचन करणं, त्याचं सात्मीकरण करणं, या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संस्था करत असतात. परंतु एकपेशीय सजीव जे आहे, या एकपेशीय सजीवांमध्ये संपूर्ण क्रिया ही जी आहे ती एकाच पेशीद्वारे होत असते आणि म्हणून ते एकपेशीय असतात. यामधले मोनेरा सृष्टीमधले सर्व सजीव जे आहेत ते सर्व सजीव हे एकपेशीय असतात, स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे काय की जर तुम्ही शैवाल घेतलं तर शैवाळ हे हिरव्या रंगाचं असतं, तुम्हाला माहिती आहे. शैवाल म्हणजे शेवाळ, जे आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो, दैनंदिन वापराच्या भाषेमध्ये आपण शेवाळ असं म्हणत असतो. परंतु विज्ञानामध्ये जर आपण बघितलं तर त्याला शैवाल असं म्हटलं जातं. आणि हे जे शैवाल आहे हे शैवाल हिरव्या रंगाचं असतं, त्यामध्ये हरितद्रव्य असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं, म्हणून ते स्वयंपोषी. आणि मग परपोषी जे आहेत ते परपोषी सजीवसुद्धा या मोनेरा सृष्टीमध्ये आढळतात. हे सर्व सजीव जे असतात ते आदिकेंद्रकीय असतात आणि पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगक त्यांच्यामध्ये असतील का. मग तुम्हाला माहिती आहे की आदिकेंद्रकी म्हणजे केंद्रक जे असतं ते स्पष्ट नसतं त्यांच्यामध्ये, आणि म्हणून त्यांच्यामध्ये केंद्रक नसल्यामुळे पटलबद्ध असं केंद्रकही नसतं. आणि जे विविध प्रकारचे पेशी अंगक आहेत जे वनस्पती पेशीमध्ये आणि प्राणी पेशीमध्ये असतात ते अंगकसुद्धा यामध्ये नसतात. ही सृष्टी मोनेरा. मोनेरा सृष्टीमधले काही उदाहरणं त्या ठिकाणी दिलेत बघा, स्ट्रेप्टोकोकस निमोनी, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, ट्रेपोनोमा पॅलिडम, व्हायब्रिओ कोलेरी, साल्मोनेला टायकी, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम आणि आपण बघितलेलं लॅक्टोबॅसिलाय आणि शैवाल, नीलहरित शैवाल. हे सगळे मोनेरा सृष्टीमध्ये येतात. त्यानंतरची दुसरी सृष्टी जी आहे ती सृष्टी आहे प्रोटिस्टा. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळ्या शहरांमध्ये, खेड्यांमध्ये तर दबके आढळतातच, खड्डे आढळतात. परंतु मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करते की शहरांमधले रस्तेसुद्धा खड्डेमय झालेले आहेत. आपण पेपरमध्ये बातम्या वाचत असतो, तर या खड्डेमय रस्त्यांमध्ये पाऊस आला की डबकं होतं तयार, आणि त्या डबक्यामध्ये जे पाणी साचलेलं असतं त्या पाण्याचा एक थेंब तुम्ही जर घेतला आणि तो सुद्धा जर आपण काचपट्टीवर ठेवला आणि सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जर त्याचं आपण निरीक्षण केलं तर त्यावेळी काही सूक्ष्मजीव जे असतात ते अनियमित आकाराचे तुम्हाला हालचाल करताना दिसत असतात. आणि हे जे सूक्ष्मजीव असतात हे सजीव म्हणजे त्यालाच आपण अमीबा असं म्हणत असतो.
तर हे जे अमीबा असतो त्याचा आकार हा अनियमित असतो। प्रोटिस्टा सृष्टीतले सर्व सजीव जे आहेत यांची लक्षणं जर बघितली तर आपल्या लक्षात येतील की हे सर्व सजीव जे आहेत ते एकपेशी असून पेशीमध्ये पटलबद्ध असं केंद्रक असतं त्यांच्यामध्ये, आणि प्रचलनासाठी म्हणजे हालचालीसाठी, समोर चालण्यासाठी, हालचाल करण्यासाठी त्यांच्यामध्ये छद्मपाद असतात, रोमकं असतात किंवा कशाभिका असतात, आणि हे सुद्धा स्वयंपोषी असतात किंवा काही परपोषी पण असतात। स्वयंपोषींमध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये युग्लिना, व्हॉल्वॅक्स ह्या ज्या पेशी असतात, ह्या युग्लिना आणि व्हॉल्वॅक्स यांच्यामध्ये हरित लवके असल्यामुळे ते स्वयंपोषी असतात, आणि परपोषी म्हणजे अमीबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम हे जे आहेत हे परपोषी प्रोटिस्टा म्हणून ओळखले जातात। यांचे उदाहरण आपण बघितलेच आहेत, व्हॉल्वॅक्स, पॅरामेशियम, युग्लिना आणि अमीबा हे प्रोटिस्टा या सृष्टीतले सजीव आहेत। त्यानंतर कवके, कवके म्हणजे बुरशी ज्याला आपण म्हणत असतो, सगळ्यांना माहिती बुरशी, तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की तुम्ही शाळेमध्ये डबा जर दिलेला असेल आणि एखाद्याचा डबा जर चुकून राहिला, समजा शनिवार रविवारी शनिवारी डबा आणलेला आहे आणि शनिवारी डबा आणल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा घरी जाण्याची घाई असते ना, तर त्यावेळी चुकून एखाद्याचा डबा राहिला तर तो डबा असतो उष्टा, त्याच्यामध्ये एखादा तुकडा भाकरीचा किंवा पोळीचा असतोच, आणि मग काय होता की त्या भाकरीच्या का पोळीचा तुकडा जो आहे त्या डब्यामध्ये असेल आणि त्या डब्याला जर झाकण असेल तर सोमवारी आल्यानंतर त्या डब्यामध्ये बुरशी जमा झालेली असते। किंवा तुमच्या घरीसुद्धा पोळी भाकरी जर डब्यामध्ये राहिलेली असेल आणि ती जर हवाबंद डबा असेल, आपल्या घरी आपण पोळीचा जो डबा वापरतो तो आपण एअरटाईट कंटेनर म्हणून वापरत नाही, त्याच्यामध्ये हवा शिरत असते, म्हणून त्यातलं आतलं जे वातावरण असतं ते वातावरण बुरशीसाठी पोषक असं होत असतं। जर ते एअरटाईट असेल तर त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचं बुरशी त्यामध्ये साचत नाही, परंतु आपण जर त्या दोन दिवसानंतर तो डबा जर उघडला तर तुम्हाला पांढरट रंगाची बुरशी दिसते, कापसासारखी दिसते आणि त्याच्यावर काळे काळे ठिपके आलेले दिसत असतात, किंवा पावाचा तुकडा आहे त्या पावाच्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतात, काही तंतू जर काचपट्टीखाली घेतले आणि सूक्ष्मदर्शकाखाली जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला, काही सूक्ष्मजीव दिसतात आणि हे जे सूक्ष्मजीव असतात ती म्हणजेच बुरशी असते। या ठिकाणी एक बुरशीची आकृती तुम्हाला दाखवलेली आहे की जी बुरशी असते त्या बुरशीला एक स्तंभिका असते, एक स्पितिका असते, तिची जी बीजाणूधानी असते त्याच्यामध्ये असंख्य बीजाणू असतात आणि ते बीजाणू हे काय होतात, खाली पडले रुजले की त्याच्यापासून परत दुसरी बुरशी तयार होत असते। जसं एखादं बी, एखाद्या झाडावर फळ असेल त्या फळातून बी बाहेर पडलं आणि बी जर जमिनीत रुजलं तर नवीन झाड येत असतं, हा निसर्गाचा खूप सुंदर असा उपक्रम आहे निसर्गाचा, की बी जमिनीत रुजल्यानंतर त्याला योग्य असं पोषक असं वातावरण मिळालं की त्याच्यापासून लगेच नवीन झाड तयार होतं। सृष्टीमधली निसर्गातली कोणतीही गोष्ट ही वाया जात नसते, तो आपल्यासाठी त्याचा उपयोग करून घेत असतो। तसंच ही बुरशी जी असते त्या बुरशीवर जे पांढरे पांढरे तंतूसारखे भाग दिसतात तुम्हाला, ते तंतू हळूहळू वाढत जातात, म्हणजे जर आपण त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही, दोन दिवसाचे तीन दिवस झाले त्या डब्याला, तीन दिवसाचे चार दिवस झाले तर पूर्ण कापसासारखी बुरशी त्या ठिकाणी तयार झालेली असते, कारण त्याच्यामध्ये असतात बीजाणू म्हणजे बिया असतात आणि ते जे बीजाणू आहेत ते रुजतात आणि त्याच्यापासून नवीन एक स्तंभ तयार होत असतो आणि तो स्तंभ म्हणजे बीजाणूधानीधर, म्हणून त्याला स्पितिका असं म्हटलं जातं, स्तंभिका असं म्हटलं जातं। अशा पद्धतीने बुरशी वाढत असते आणि त्या बुरशीला खाली मुलाब असतात, जसे मुळं असतात तशाच पद्धतीने वनस्पतीला जसे मुळं असतात तशाच पद्धतीने मुलाबसुद्धा असतात। आता एखाद्या संस्थेचं कार्य कशा पद्धतीने चालतं बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आत्ताच मगाशी आपण विषय घेतला तो म्हणजे कोरोनाचा, सगळीकडे त्याच्यावर लस शोधण्याचा प्रयत्न केला जातो आहे। मग अशा काही संस्था आहेत की ज्या यासाठी कार्य करत असतात, तर राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुण्याला आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी
ही विषाणू संदर्भातील संशोधनाचं कार्य करत असते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. आणि ही जी संस्था आहे ती ज्या वेळेला आपल्याकडे सुरुवातीला कोविडचे पेशंट आढळले होते तर त्यांची चाचणी करण्यासाठी ती पुण्याला पाठवली जायची आणि पुण्याहून त्यांचे रिपोर्ट्स यायचे. मग ती व्यक्ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे कळलं जायचं. मग हीच ती संस्था आहे जी राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, त्या ठिकाणी त्याचं संशोधन केलं जात होतं. परंतु आता तशा पद्धतीचे सेंटर म्हणजे त्याची चाचणी जी होते ती चाचणी आपण या ठिकाणी सुद्धा करत असतो, नगरमध्ये सुद्धा केली जाते. बरोबर, ही अशी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था जी आहे ती 1952 साली या संस्थेची स्थापना झाली आणि ती पुण्यामध्ये आहे. आपण कवके जे बघितलेत की बुरशी जी आहे त्या बुरशीचे पण लक्षणं आहेत की कवकसृष्टीमध्ये परपोषी असतात कारण ते भाकरीच्या तुकड्यावर अवलंबून असते, पावावर असते. बरोबर, ते विघटक म्हणूनच ओळखले जातात ना. तर हे जे कवक असतात ते परपोषी असतात, असंश्लेषी असतात आणि दृश्य केंद्रकी सजीवांचा याच्यामध्ये समावेश होत असतो. बहुसंख्य कवके जी असतात ती मृतोपजीवी असतात. मृतोपजीवी म्हणजे काय की सेंद्रिय पदार्थांवर असेंद्रिय पदार्थांवर स्वतःची उपजीविका करणारी. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल भूछत्र, ज्याला तुम्ही कावळ्याची छत्री म्हणतात. ॲक्च्युली ती कावळ्याची छत्री नसते, भूछत्र म्हणजे ती बुरशी असते. बरोबर, ते जे भूछत्र असतं कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर ते जगत असतात. कवकांची जी पेशीभित्तिका असते ती कायटिन या जटिल शर्करेपासून तयार झालेली असते. काही कवक जी असतात ती तंतुरूपी असतात, आतील पेशीद्रव्यामध्ये असंख्य केंद्रकं असतात त्याच्यामध्ये. कवक जे असतं ते म्हणजे किण्व किंवा त्याला बेकर्स इस्ट म्हणून ओळखलं जातं. बुरशी, त्याच्यानंतर मक्याचं कणीस जे असतं त्या मक्याच्या कणसावर सुद्धा काळ्या रंगाचं ॲस्पर्जिलस नावाची बुरशी तयार होत असते. पेनिसिलियम जे आहे ते पेनिसिलियमसुद्धा बुरशीच आहे, सूक्ष्मजीव आहे आणि त्याच्यापासून पेनिसिलिन तयार केलेलं गेलेलं आहे. पेनिसिलिन नावाचं जे संप्रेरक आहे जे आपल्या शरीरामध्ये असतं, जे मधुमेह ज्याला एखाद्याला असेल, ज्याला डायबिटीस म्हणतात, काही जण आपल्या साध्या वापराच्या भाषेमध्ये साखरेचा रोग म्हणतात. बरोबर, तर त्यासाठी पेनिसिलिन नावाचं इंजेक्शन दिलं जातं, ती कंट्रोलमध्ये राहावी शुगर आपल्या शरीरातली शर्करा. तर हे जे आहे ते पेनिसिलियम नावाच्या कवकापासून या सूक्ष्मजीवापासून ते पेनिसिलिन तयार केलं गेलेलं आहे. म्हणजे सगळेच जे परपोषी आहेत ते काही आपल्याला हानिकारक नसतात तर काही काही आपल्याला उपयोगीसुद्धा पडणारे असतात. त्यानंतर भूछत्र मशरूम, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मशरूम, नाव ऐकलेलं असेल तुम्ही मशरूम, ज्याला ज्यामध्ये प्रोटीन, मशरूमची शेती केली जाते. बघा, तुम्ही ऐकलं असेल की मशरूमसाठी एक बेड उभारलं जातं, जसं तांदुळाची शेती केली जाते, भाताची शेती केली जाते. भातासाठी कशा पद्धतीने जसं बेड उभारलं जातं म्हणजे एक प्रकारचा चौकोन आखला जातो, तसंच मशरूमसाठी पोषक असं वातावरण तयार केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या असे साचे तयार असतात आणि त्या साच्यांमध्ये मशरूमची शेती केली जाते. मशरूम सर्वात जास्त प्रथिने त्याच्यामध्ये असतात असे हे मशरूम असतात. तर हे मशरूम म्हणजे एक प्रकारचे काय असतात, कवक असतात, लक्षात घ्या. तर आपण तीन प्रकारच्या सृष्टी बघितल्यात. पहिली जी बघितली ती मोनेरा सृष्टी, दुसरी जी बघितली ती प्रोटिस्टा सृष्टी आणि तिसरी जी बघितली ती कवके. अशा तीन सृष्टी बघितल्यात आपण. हे सजीवांचं वर्गीकरण आपण बघितलं. सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण आता आपल्याला बघायचं आहे. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये जर आपण बघितलं तर या सगळ्यांमध्ये सूक्ष्मजीवांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. कारण सूक्ष्मजीवांना सर्वत्र भू अशी संकल्पना, त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं सर्वत्र भू असतात. कारण बघा, आपल्याला नेहमी सांगितलं जातं बाहेरून आलेस चला हात धू, मम्मी म्हणते चला हातपाय धू. जेवायला बसण्याच्या आधी मम्मी हातपाय धुवायला लावते, हात साबणाने स्वच्छ करायला लावते. ती आता काळाची गरज बनलेली आहे, परंतु आधीपासूनच आपल्याला सूक्ष्मजीव जे आहेत ते सूक्ष्मजीव आपल्या शरीरावर असतात, हवेमध्ये असतात, अन्नात असतात, पाण्यात असतात, सगळीकडे असतात. म्हणून सर्वत्र भू ही संकल्पना सूक्ष्मजीवांसाठी वापरली जाते. व्हिटाकर
जो होता त्या विटाकरणानंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या, तरी पण आजही विटाकर जे आहेत यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच सर्वत्र सगळीकडे प्रमाण मानण्यात येतं आणि हे या पद्धतीचं यश असं मानलं जातं. सूक्ष्मजीवांचं जे वर्गीकरण आहे ते सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण का बरं करण्यात आलं, कारण सर्वात जास्त सूक्ष्मजीव या पृथ्वीवर आढळतात म्हणून त्यांचं वर्गीकरण केलं गेलं. आणि हे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण दोन गटात आहे, एक म्हणजे अधिकेंद्रकी, दुसरं म्हणजे दृश्य केंद्रकी. आणि अधिकेंद्रकीमध्ये येतात ते जीवाणू, दृश्य केंद्रकीमध्ये येतात आदिजीव, कवके आणि शैवाले हे दृश्य केंद्रकीमधले सूक्ष्मजीव आहेत. सूक्ष्मजीवांच्या आकारांचा जर विचार केला तर त्या बाबतीत 1 मीटर म्हणजे 10^6 मायक्रोमीटर आणि 1 मीटर बरोबर 10^9 नॅनोमीटर हे प्रमाण सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात लक्षात ठेवण्यासारखे आहे. आपल्याला अधिकेंद्रकी पेशींमधलं जीवाणू बघायचे. जीवाणूंचा आकार जर बघितला तुम्ही तर 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा जीवाणूंचा आकार आहे. जीवाणू सगळ्यांना माहिती असतील, बॅक्टेरिया ॲड येते टीव्हीवर. एक जण शिंकला की शिंकल्यानंतर त्याच्या शरीरातले जीवाणू बाहेर पडतात आणि शेजारच्याने जर चांगल्या प्रकारची त्याची रोगप्रतिकारक शक्ती असेल, इम्युनिटी पॉवर जर त्याची चांगली असेल, तर त्याच्या शरीरामध्ये ते सूक्ष्मजीव एंट्री करत नाही असं दाखवलेलं आहे. मग हे जे जीवाणू असतात ते जीवाणू आपल्या डोळ्यांना दिसत नाही कारण ते अतिशय सूक्ष्म असतात. त्यांचा आकार जर बघितला आपण तर 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर म्हणजे बघा, विचार करा, 1 मीटर म्हणजे 10^6 मायक्रोमीटर म्हणजे 10 लाख. 1 मीटर म्हणजे 10 लाख मायक्रोमीटर आणि एवढे छोटे भाग म्हणजे त्याच्यातल्या 10 लाखातला एक भाग, त्या 10 लाखातला एक भाग म्हणजे 1 मायक्रोमीटर जे आहे, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा सूक्ष्मजीव असतो तो. एवढा त्याचा सूक्ष्म असा लहानात लहान असा आकार असतो जो आपल्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, संयुक्त सूक्ष्मदर्शकाचाच वापर करावा लागतो. हे जे जीवाणू असतात हे एकच पेशी म्हणून स्वतंत्र जीवन जगत असतात किंवा काही वेळेला समूहाने सुद्धा एकत्र राहत असतात. जीवाणू पेशी जी असते ती अधिकेंद्रकी असते कारण त्यामध्ये केंद्रक जे असतं, केंद्रक आणि पटलयुक्त जे अंगके असतात पेशी अंगक, ते पेशी अंगकांचा त्याच्यामध्ये अभाव असतो म्हणजे ते पेशी अंगक नसतात आणि पेशी भित्तिका त्यांच्यामध्ये फक्त असते. जीवाणू जे असतात त्यांचं प्रजनन जे असतं ते बहुधा द्विखंडी भवनाने होत असतं, म्हणजे एका पेशीचे 2 भाग होत असतात. अनुकूलन परिस्थितीमध्ये जीवाणू हे प्रचंड वेगाने वाढत असतात व 20 मिनिटात त्यांची संख्या जी असतात ते संख्येने काय होऊ शकतात, दुप्पट होऊ शकतात असे जीवाणू असतात. आणि या जीवाणूंमध्ये गोलाणू, दंडाणू, सर्पिलाकार, स्वल्पविरामाकृती अशा पद्धतीने या जीवाणूंचा समावेश होत असतो. त्यानंतर आदिजीव. आदिजीव म्हणजे ज्याला प्रोटोजोआ असं म्हटलं जातं, यांचा आकार जर बघितला आपण तर तो आकार असतो सुमारे 200 मायक्रोमीटर. हे कुठं राहतात, माती, गोडे पाणी आणि समुद्रामध्ये आदिजीव आढळतात. आणि काही जे आदिजीव असतात ते इतर सजीवांच्या शरीरावर राहतात, शरीरात राहतात आणि ते रोगाला कारणीभूतसुद्धा ठरत असतात. दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पेशीय सजीव म्हणून आदिजीव ओळखले जातात. प्रोटोजुआंची जी पेशी रचना असते ती पेशी रचना, हालचालींचे जे अवयव असतात आणि पोषण पद्धती या सगळ्यांमध्ये विविध प्रकारची अशी विविधता आढळून येत असते. आणि या आदिजीवांचं जे प्रजनन असतं ते प्रजनन हे द्विखंडन पद्धतीने होते, म्हणजे 1 2 4 4 8 8 16 16 32 32 64 64 128 अशा पद्धतीने, 128 256 अशा पद्धतीने याचं द्विखंड पद्धतीने त्याचं प्रजनन होत असतं. अमीबा जे आहेत ते अमीबा या आदिजीव म्हणून ओळखले जातात. पॅरामेशियम जे गढूळ पाण्यामध्ये आढळतात आणि स्वतंत्र जीवन जगतात. एंटामिबा हिस्टोलिटिका, जर आपल्या पावसाळ्यामध्ये आपण जर बाहेरचे पदार्थ खाल्ले तर आपल्या पोटामध्ये कळ येते
आणि तुम्ही ओरडतात मम्मी पोटात दुखतंय, खूप कळ येतं पोटामध्ये, आणि चिवट प्रकारचं आपल्या शरीरातून बाहेर टाकाऊ पदार्थ बाहेर टाकला जातो, त्याला अमांश असं म्हटलं जातं. तर ते एंटामिबा हिस्टोलिटिका नावाचा जो आदिजीव असतो, तो आदिजीव जर आपल्या शरीरात गेला तर आपल्याला या अमांश होण्याला तो कारणीभूत ठरत असतो. त्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संसर्गजन्य रोगांच्या साथी येत असतात, बरोबर. तशाच पद्धतीने जसं आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला कोरोना, मी प्रत्येक वेळेला त्याचा या ठिकाणी उल्लेख करते आहे, कारण आपण या ठिकाणी जीवाणूंचा अभ्यास करतोय, विषाणूंचा अभ्यास करतोय म्हणून. तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा मलेरिया किंवा हिवताप होण्यास कारणीभूत ठरतो. त्यानंतर युग्लिना म्हणजेच स्वयंपोषी म्हणून ते ओळखले जातात.